जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव जय कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी, यशोद नंदन व्रज जन रंजन, यशोद नंदन व्रज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे, जय प्रभुपदा जय प्रभुपदा प्रभुपदा जय प्रभुपदा, जय प्रभुपदा जय प्रभुपदा प्रभुपदा जय प्रभुपदा, शरणाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये, नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नष्टिकी। हरे कृष्णा। आज अपन बघणार आहोत 8वा स्कंदातील दुसरा अध्याय आणि श्लोक नंबर 32। तर माझा आवाज जर येत असेल तर कोणी कमेंट करू शकतं की जेणेकरून मला कळेल की माझा आवाज जो आहे सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे। हरे कृष्णा। नमामि ये ज्ञातय आतुरं रागजा, नमामि ये ज्ञातय आतुरं गजा, कुतकारिण्य प्रभवन्ति मोचितुं, ग्राहेण पाशेन विधातु ऋतो प्यहं च तं यामि परंपरायनम्। श्लोक नंबर 32 8वा स्कंद दुसरा अध्याय। नमामि ये ज्ञातय आतुरं गजा, कुत कारिण्य प्रभवन्ति मोचितुं, ग्राहेण पाशेन विधातुरवृतः प्यहं च तं यामि परंपरायनम्। नमामि ये ज्ञातय आतुरं गजा, कुत कारिण्य प्रभवन्ति मोचितुं, ग्राहेण पाशेन विधातुरवृतः प्यहं च तं यामि परंपरायनम्। न नाहि माम माझे, इमे हे सर्व ज्ञातय नातलग, आतुरम माझ्या दुःखात, गजा हत्ती, कुतः कसे, कारिण्य हत्तीनी प्रभवंती शक्य आहे मोचितुम मुक्त करणे, ग्राहेन मगरीने, पाशेन पाशाने, विधातु देव आवृत्त धरले, अपि जरी, अहम मी च आणि तम त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा, यामी मी आश्रय घेत आहे परम जे दिव्य स्थितीत आहेत, परायणम ब्रह्मा शिवांसारख्या श्रेष्ठ देवांसाठी, माझे मित्र आणि नातलग अन्य हत्ती या संकटातून माझे रक्षण करू शकले नाहीत,
तर माझ्या पत्न्या काय करू शकतील? त्या काहीही करू शकणार नाहीत. जणू काय हे दैवाच्या पाशानेच या मगरीच्या रूपाने माझ्यावर आक्रमण केले आहे. म्हणून मी सर्वांचे आश्रयस्थान असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण जाणार आहे. तेच महान व्यक्तींचेही आश्रयस्थान आहेत. तात्पर्य, पदम पदम यत विपदाम, येथे पदोपदी संकट आहे असेच या भौतिक जगाचे वर्णन करण्यात येते. एखादा मूर्खच विचार करतो की आपण या जगात सुखी आहोत. वस्तुतः तो सुखी नसतो, त्याला तसा भ्रम झालेला असतो. क्षणोक्षणी पदोपदी काहीतरी संकट हे कोसळतेच. आधुनिक संस्कृतीमध्ये चांगले घर आणि चांगली मोटारगाडी असेल तर हेच एखाद्याच्या जीवनाचे सार्थक असते. पाश्चात्य देशांमध्ये विशेष करून अमेरिकेत चांगली गाडी असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. परंतु ती गाडी पळू लागताच संकट कोसळू शकते, कारण कोणत्याही क्षणी अपघात घडून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचीही नोंदही आहे. तेव्हा हे भौतिक जग अत्यंत सुखावह स्थान आहे असा विचार करणेच मुळी अज्ञान आहे. भौतिक जगत अत्यंत दुःखदायी स्थान असून येथे सदैव संकटांना सामोरे जावे लागते, हेच खरे ज्ञान होय. आपण बुद्धिपणाला लावून अस्तित्वाकरिता संघर्ष करू शकतो आणि आपली काळजी घेऊ शकतो, परंतु जोपर्यंत भगवान आपली संकटातून सुटका करीत नाहीत तोपर्यंत आपले इतर सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात, बालस्य नेह शरणम पितरो नृसिंह, नार्तस्य चाग दमुदनंति मज्जतनो, तत्पस्य तत् प्रतिविरध्य इहाज श्रेष्ठ स्तावद विभूतनुभृताम तदुपेक्षितानाम. सुखी होण्यासाठी किंवा भौतिक जगातील संकटांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण कितीही साधने शोधून काढली तरी भगवंतांचा वरद हस्त लाभल्याविना आपले सर्व प्रयत्न आपल्याला कधीही सुखी करणार नाहीत. भगवत आश्रयाविना जे लोक सुखी होऊ पाहतात त्यांना मूढ म्हणतात. नन्मान दुष्कृतनो मूढा प्रपद्यंते नराधमा. अधम मनुष्यच कृष्णभक्तीचा स्वीकार करीत नाहीत, कारण श्रीकृष्णांच्या कृपेविना आपण स्वतःचे रक्षण करू शकतो असे त्यांना वाटते. ही त्यांची चुकीची धारणा आहे. गजेंद्राने योग्य तोच निर्णय घेतला होता. तो अत्यंत भयग्रस्त परिस्थितीत असताना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण गेला होता. श्रीमद भागवत की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामय्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितां च. नमाम ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादे पाश्चात देशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोसुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आप सभी का स्वागत है. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा आवाज जर ऐकत असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहू शकतात, जेणेकरून मला कळेल की माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतो आहे. ओके, धन्यवाद. हरे कृष्णा. तर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत गजेंद्र मोक्ष
जी गोष्ट आहे त्याच्यामधली, भागवतमध्ये जो अध्याय येतो, आठव्या अध्यायातला दुसरा श्लोक आणि दुसरा अध्याय, आठव्या स्कंदातला दुसरा अध्याय आणि 32वा श्लोक. तर या ठिकाणी जी गजेंद्राची अवस्था झालेली आहे ती अवस्था तो वर्णन करतो. आणि शिल प्रभुपाद इथे चांगल्या प्रकारे आपल्याला भौतिक जगाचं वर्णन करतात की भौतिक जगत कसं आहे आणि आपल्याला कोणाच्या कृपेशिवाय भौतिक जगामध्ये आनंद, कोणाच्या कृपेशिवाय आपण आश्वस्त होऊ शकत नाही, किंवा कोण आहे जे आपलं रक्षण करणार आहे या भौतिक जगामध्ये. तर प्रत्येक व्यक्ती ह्या जगामध्ये प्रयत्न करतो की त्याला वाटतं की संपत्ती, नातेवाईक, नातलग, पत्नी, नातेवाईक, तर हे सगळे लोक जे आहेत ते मला नेहमी मदत करण्यास येतील, मदत करतील. पण असं काही नाही आहे. हे आपल्याला गजेंद्राच्या गोष्टीमधून, गजेंद्राचे जी लीला झाली होती, गजेंद्र मोक्ष लीला भगवंतांची, त्याच्यामधून आपल्याला नक्की कळेल की ह्या जगामध्ये आपण सगळे हतबल आहोत त्या भौतिक प्रकृतीसमोर, ती भगवंतांच्या शक्तीसमोर, या भौतिक जगासमोर, की आपण एकदम नगण्य आहोत, क्षुल्लक आहोत, एका मुंगीप्रमाणे आहोत, जिथे आपण स्वतः काहीच करू शकत नाही. आपल्याला कोणावर तरी आश्रय व्हावेच लागणार आहे. जर आपल्याला कोणावर तरी आश्रय व्हावं लागतं, मग का अशा शक्तिमान, अशा गुणवान किंवा सर्वगुण संपन्न अशा व्यक्तीवरती आपण का आश्रयित होऊ नये? तर सगळ्यात पहिले हे समजणं खूप गरजेचं आहे की हे भौतिक जगत जे कशाप्रकारे दुःख देतं किंवा कशाप्रकारे दुःखालय आहे. भगवद्गीतेत पण याचं वर्णन येतं. कृष्ण अर्जुनाला पण म्हणतात की दुःखालयम अशाश्वतम. भगवद्गीतेमध्ये जर तुम्ही वाचाल, अशाश्वत म्हणजे की जे शाश्वत नाही, जे नेहमीसाठी नाही, आणि दुःख आलय की जे आहे दुःखाचं आलय. जसं आपण पुस्तकालयात जातो, तुम्ही खूप वेळेला ऐकलं असेल, जसं आपण औषधालयात जातो तशाप्रकारे आपल्याला औषध भेटतं, पुस्तकालयात पुस्तक भेटतं, तशाप्रकारे दुःखालयात आपल्याला फक्त दुःखाची अपेक्षा करता येणार आहे. जर आपण या भौतिक जगाच्या भौतिक जगात आहोत, आपण भौतिक शरीर धारण केलेलं, तर नक्की आपल्याला दुःख येणार. पण एक गोष्ट याच्यामध्ये, एक एक्सेप्शन पण आहे, एक अपवाद आहे, की जेव्हा कोणी व्यक्ती भगवंतांचा आश्रय घेतो तशा त्यावेळेला तो कशाप्रकारे भगवंतांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपाआशीर्वादाने या भौतिक जगाच्या दुःखाला सुद्धा तरून जाऊ शकतो. जर तुम्ही प्रार्थना ऐकलीत कुंती महाराणी किंवा मोठमोठे जे भगवंतांचे भक्त होऊन गेलेत त्यांची, तर ते भगवंतांना दुःख मागतात, कारण ते दुःखामध्येच भगवंतांचं स्मरण करू शकतात, भगवंतांना आठवू शकतात. ही गोष्ट पण खरी आहे. पण अशा दुःखाच्या वेळेस जेव्हा दुःख असह्य होतं, त्यावेळेला भगवंतांचा धावा करणं, भगवंतांचा कृपाशीर्वाद प्राप्त करणं खूप महत्त्वाचं असतं. युद्धाच्या वेळेस, महाभारताच्या युद्धाच्या वेळेस, जेव्हा उत्तरेच्या जेव्हा उत्तर होती अभिमन्यूची पत्नी, तर त्यावेळेला उत्तरेच्या उत्तरेवरती जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं जातं, तर त्यावेळेला उत्तरा भगवंतांचा धावा करते, भगवान कृष्णांचा धावा करते, आणि इतक्या भगवंतांची स्तुती करते, भगवंतांचा धावा करते. कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तानाम अभयंकर तुमेको दियमानानाम, ते भगवंतांना आवाहन करते की भगवंता माझं रक्षण कर, माझ्या गर्भाचं रक्षण कर. जेव्हा 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 अर्जुनावरती पण संकट आलं, तेव्हा पण अर्जुनाने भगवंतांना प्रार्थना केली. जेव्हा पांडवांवरती संकट आलं, तेव्हा पांडवांनी धावा केला. जेव्हा द्रौपदीवरती संकट आलं, तेव्हा द्रौपदीने पण धावा केला. पण ही गजेंद्र मोक्षलीला आहे, ही विशेष आहे की एक हत्ती, जे इंद्रदुम्न महाराज होते पहिल्या जन्मामध्ये, जेव्हा त्यांना ही गोष्ट कळते की आता माझं रक्षण कोणीच करू शकत नाही, माझे मित्र नातलग या संकटातून माझे रक्षण करू शकले नाहीत, तर माझ्या पत्न्या काय करू शकतील? त्या काहीही करू शकणार नाहीत. जणू काय दैवाच्या पाशानेच या मगरीच्या रूपाने माझ्यावर आक्रमण केले आहे. बघा, खूप बुद्धिमान होते गजेंद्र हत्ती. तर त्यांनी काय सांगितलं की दैवाच्या पाशानेच या मगरीच्या रूपाने माझ्यावर आक्रमण केले आहे. तर हा दृष्टिकोन आहे भक्तांचा, हा दृष्टिकोन आहे महान व्यक्तींचा, की जे संकट जरी आलं, दुःख जरी आलं, तरी तो जाणतो की याच्या मागे पण ही भगवंतांची लीला आहे, भगवंतांची कृपा आहे, की जे माझ्यावरती हे संकट ओढवलं आहे किंवा माझ्यावरती ही गोष्ट आली, हे त्यांचा उच्च दृष्टिकोन आहे. जर साधारण मनुष्य किंवा साधारण व्यक्ती असता, तर त्याने याला निगेटिव्हली बघून तो खूप फ्रस्ट्रेट झाला असता, तो खूप निराश झाला असता. पण ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की कशाप्रकारे त्याने एकदम बरोबर, जणू काय या दैवाच्या पाशानेच या मगरीच्या रूपाने माझ्यावरती आक्रमण केले आहे, म्हणून मी सर्वांचे आश्रयस्थान असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण जाणार आहे. अजून ही खूप भाग्याची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला कळतं की भगवंत हेच माझे आश्रयस्थान आहेत, भगवंत पूर्ण पुरुषोत्तम आहेत,
आणि त्यांचा मी आश्रय घ्यायला पाहिजे, तेच महान व्यक्तींचेही आश्रयस्थान आहे ही गोष्ट समजण्यासाठी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञान ज्ञात्वा माम प्रपद्यंते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभहा. तर गजेंद्र व्यक्ती हे कोण होते? गजेंद्र हत्ती कोण होता? महात्मा होता, कारण त्याने हे जाणलं वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा बहुनाम जन्मनाम अंते ज्ञात्वा माम प्रपद्यंते. म्हणजे खूप जन्मानंतर, खूप जन्माच्या पुण्याईनंतर एखाद्याला हे कळतं, एखाद्याला भगवंतांच्या कथेमध्ये रुची येते, एखाद्याला भगवंतांच्या श्रवणामध्ये रुची येते, भगवंतांच्या कीर्तनामध्ये रुची येते, भगवंतांच्या नामामध्ये रुची येते, भगवंतांचं अर्चा विग्रहाचं दर्शन घेण्यामध्ये रुची होते, एखाद्याला महत् कृपेने भगवंतांच्या महत् प्रयासाने भगवंतांच्या भक्ताच्या महत् कृपेने एखाद्याला ही गोष्ट जाणवते की हा जो भौतिक जगत आहे याच्यामध्ये आनंद नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, म्हणजे हा जो भौतिक संसार आहे याच्यापासून मला तुटू दे, याचा जो भौतिक जे दुःख येतं याच्यापासून मला तुटू दे. नाम घेता उठा उठी कशाने होईल? की मी नाम उठता बसता भगवंतांचं नामस्मरण केल्याने. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी, तर असा लाभ तुम्ही स्वतःजवळ घ्या, असा लाभ करून घ्या. लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. जर मग भौतिक जगत जर सुखालय असेल किंवा भौतिक जगत जर कधी दुःखालय नसेल, तर मग तुकाराम महाराज असं का म्हणतात की भौतिक जगापासून आपण तुटी व्हायला पाहिजे किंवा भौतिक जगापासून मला भौतिक जगाचा परिणाम माझ्यावरती नाही व्हायला पाहिजे, असं तुकाराम महाराज काय म्हणतात? ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. तर असं भगवंतांचे जे चरण आहे विठ्ठलाचे, भगवान कृष्णांचे जे चरण कमल आहे त्याच्यावरती माझी मिठी पडू दे, म्हणजे त्यांचा आश्रय मला मिळू दे, असं तुकाराम महाराज प्रार्थना करतात. परत संत जे आहेत ते खूप महात्मा जे आहेत की ज्यांनी जाणलं आहे, असे लोक ज्यांनी जाणलं आहे की वासुदेव सर्वमिती, असे जे लोक आहेत ते भगवंतांना हीच प्रार्थना करतात की आम्हाला तू कुठेही ठेव पण तुझा विसर नको पडू देऊ. तर अशी प्रार्थना पण तुम्ही अनेक अभंगांमध्ये ऐकली असेल की मला तुझा विसर न व्हावा आणि मला नेहमी तुझं स्मरण होऊ दे आणि भक्तांचा संघ भेटू दे. तर ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत इथे की एखाद्याला हे कळणं, ॲक्च्युली ही खरी गोष्ट आहे. बघत आपल्याला पण आपण कधी पण आता आपण पण साधक आहोत, आपण प्रयत्न करतो आहोत भगवंतांचं नामस्मरण करण्याचा, पण बऱ्याच वेळेला आपण बघा की नेहमी आपलं भगवंतांच्या नामस्मरणामध्ये मन नाही लागत. बऱ्याच ठिकाणी मन आपलं यूट्यूबवर जातं, फेसबुकवर जातं, लोकांचे स्टेटस चेक करण्यामध्ये जातं की अरे इकडे हे झालं तिकडे ते झालं, किंवा न्यूज ऐकण्यामध्ये जातं, न्यूजपेपर वाचण्यामध्ये जातं, पण कधीकधी हरिनाम घेताना पण आपलं मन लागत नाही की अरे यार मला बोर होतं आहे चॅन्टिंग करतानाच, माझा नियम आहे 16 माळा करायचा म्हणून मी माळा करतो आहे. पण मनापासून खरं तुम्ही बघा, मनापासून आपल्याला वाटतं की मन नाही लागत आहे, पण तेच एखादी जगन्नाथ रथयात्रा होऊ द्या किंवा आपल्याकडनं काहीतरी जन्माष्टमीनिमित्त दान कलेक्ट करण्याची, दान जमा करण्याची, किंवा बुक डिस्ट्रीब्युशन पुस्तक वितरण करण्याची, किंवा प्रसाद वितरण करण्याची, किंवा काहीतरी भक्तांची किंवा भगवंतांच्या संबंधित काहीतरी आपल्या हातून एखाद्या दिवशी सेवा घडू द्या 2-3-4 तास मनापासून. आणि त्या सेवा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला अनुभव येतो की माझा जो नामजप आहे तो खूप चांगल्या प्रकारे होत आहे, मला नामामध्ये रुची येते, किंवा मला कधी कधी तुम्ही खूप आपण लेक्चर ऐकतो पण प्रत्येक वेळेला लेक्चरमध्ये आपलं मन नाही लागत. आजकाल तर ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत तर आपलं मन आपण बघतो 2-3 मिनटं 5 मिनटं बघतो की अरे लेक्चर चालू आहे प्रभूजी खूप छान सांगतायत, आणि अचानकपणे आपलं मन निघून जातं तिथून आणि आपण लगेच स्वाईप करून टाकतो बोटाने आणि तो व्हिडिओ गेला आणि तिथे मायेचं प्राकट्य होऊन जातं. तर असं होतं, पण असं का होतं याच्या मागचं कारण आहे की आपल्याला ती रुची येत नाही आहे, आपल्याला रुची नाही आहे भगवंतांचं, भगवंतांबद्दल श्रवण करण्यामध्ये आपल्याला रुची येत नाही आहे, भगवंतांचं कीर्तन करण्यामध्ये. तर ही रुची कधी येणार? जेव्हा आपल्याला भगवंतांची कृपा होणार, आणि भगवंतांच्या कृपेशिवाय आपण हे नाही जाणू शकत की भगवंत हे सर्व वासुदेव सर्वमिती सह महात्मा सुदुर्लभहा, की वासुदेव हे सगळ्यांचे स्थान आहेत. भगवंत खूप ठिकाणी भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भागवतामध्ये पण आपण तुम्ही जर वाचलं श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये जातं की भगवान येते चांगश कलाम पुक्साम कृष्णस्तु भगवान स्वयं. कोण भगवंत आहे? तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बिंदू तुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू. तर कृष्ण हे माझे सर्वस्व आहेत असं तुकाराम महाराज खूप ठिकाणी सांगतात. तशा प्रकारे जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे कळतं की वासुदेव सर्वमिती सह महात्मा सुदुर्लभहा, तर तो व्यक्ती कोण आहे? महात्मा आहे. आणि हा व्यक्ती होता गजेंद्र, त्यामुळे त्याला कळालं की मला हे जे संकट आलं आहे ते हे भगवंतांच्या अरेंजमेंटने आलं आहे, दैवाच्या पाशाने दैवामुळे आलं आहे मला हे संकट, आणि मला भगवंतांना सर्वांचे आश्रयस्थान असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण जाणार आहे, तेच महान व्यक्तींचेही आश्रयस्थान आहे. हे कळणं की अरे तो जो महान होता, इतका महान होता, अंबरीश महाराज इतके महान राजा होते की जे सकाळी उठून
मंदिर मार्जनादो, तर ते हाताने काय करायचे, मंदिर मार्जन करायचे, त्यांच्या पायाने भगवंतांच्या मंदिरात जायचे, जे हरी धाम आहे किंवा भगवंतांचं जे धाम आहे तिथे चालत जायचे. नंतर त्यांच्या नाकाने तुलसी, भगवंतांना तुलसी ऑफर केलेले आणि पुष्प ऑफर केलेले असतील, अर्पण केलेले असतील, त्याचा सुगंध घ्यायचे. नंतर त्यांच्या कानाने सत्कथा म्हणजे भगवंतांची जी कथा आहे, खूप श्लोक आहे चांगला भागवतामध्ये, जे कानाने भगवंतांची कथा ऐकायचे, डोळ्याने भगवंतांचं दर्शन घ्यायचे, हाताने वैष्णवांचा भगवंतांचे सेवा करायचे. अशा प्रकारे भगवंत जे अंबरीश महाराज होते नवविधा भक्तीमध्ये, तर ते पूर्णपणे भगवंतांना शरण गेले होते. तर एवढा मोठा राजा, एवढा मोठा महान व्यक्ती, तो जर भगवंतांचा आश्रय घेऊ शकतो, भगवंतांची श्रवण घेऊ शकतो, तर मी का नाही. जेव्हा आम्ही मुलांना प्रचार करायला, आपण जेव्हा प्रचार करतो, तर त्यावेळेला खूप सारे म्हणजे टॉपर्स आहेत चांगल्या कॉलेजेसमधले, जसे चांगल्या चांगल्या कॉलेजमधून जे पास आउट झालेले जसे ब्रह्मचारी आहेत, आपण त्यांचं एक्झाम्पल देतो की अरे हे प्रभूजी आहेत, ते आय आय टीमधून पास आउट आहेत, आणि बघा ते जर भक्ती करू शकतात तर मग तुम्ही का नाही करू शकत. तर अशा प्रकारे हे कळणं एखाद्या व्यक्तीला की एक महान व्यक्ती जो आहे तो भगवंतांचा जर आश्रय घेऊ शकतो तर मी का नको घ्यायला, आणि त्या महान व्यक्तीने कोणत्या कारणामुळे भगवंतांचा आश्रय घेतला, भगवान पुरुषोत्तमांचा आश्रय घेतला, तर मग त्यावेळेला ही व्यक्ती कळते. आजकाल टीव्हीवरती खूप साऱ्या मालिका चालू आहेत, कृष्ण मालिका, राधा कृष्ण. तर माझं तर एक क्लिअर मत आहे, जेव्हा मी पण कोणतीही अशी टी व्हीवरती मालिका कधी अगोदर लहानपणी बघितली आहे, तर एक गोष्ट फिक्स आहे, एक गोष्ट तर एकदम क्लिअर आहे की हे जे लोक आहेत जे मालिका दिग्दर्शन करतात, भगवान कृष्णांची असेल, महाभारत असेल, यांना एक लिमिटेशन आहे. यांना लिमिटेशन काय आहे, यांना एक मर्यादा काय आहे, की ते लोक भगवंतांना आपल्या भौतिक कल्पनेमध्ये, भौतिक दृष्टीमध्ये बघतात. त्यामुळे भगवंतांच्या राधाकृष्णांच्या लीला असतील, भगवंतांच्या लीला असतील, ह्या सगळ्या त्या भौतिक दृष्टीतूनच दाखवतात की भगवंत नाराज झाले, पण किंवा भगवंतांना असं झालं किंवा असं झालं, किंवा विष्णू आणि शंकरजी ते सोबत उभे आहेत आणि शंकरजी सगळ्या देवतांना श्राप देतात. तर म्हणजे तुम्ही जर असं बघितलं तर असं वाटतं की किती बालिशपणा आहे, कारण त्या लोकांना जे मालिकेचं दिग्दर्शन करतात, काही लोक असतील चांगले, जुन्या मालिकांमध्ये काही लोक तरी चांगले होते, थोडेफार त्यांनी शास्त्रानुसार दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सगळे लोक नाहीत, त्यांना कळतही नाही की भगवंत कोण आहे, भगवंतांची पोझिशन काय. तर हे एखाद्या व्यक्तीला जेव्हा कळतं, त्यावेळेला तो भगवंतांना खऱ्या प्रकारे तो प्रतिनिधित्व करू शकतो भगवंतांचं, किंवा भगवंतांना तो खऱ्या प्रकारे सांगू शकतो. म्हणून आपण ऐकलं पाहिजे, बघण्यापेक्षा ऐकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अशा आजकालच्या मालिकांमधून आपल्याला भगवंतांचं जे मोठेपण आहे ते कधीच कळणार नाही, भगवंत कोण आहेत हे कधीच कळणार नाही. मात्र आपण एका संकल्पनेत जाऊ की भगवंत आहेत ते एक सामान्य पुरुष होते आपल्यासारखे, अशा धारणेमध्ये आपण राहू आणि अशा धारणेतूनच आपण मालिका बघू. पण भगवंतांचं जे भगवंत कोण आहेत हे जाणण्यासाठी आपल्याला श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत यांचा आश्रयच घ्यायला पाहिजे, किंवा जे चैतन्य महाप्रभूंचं चरित्र, नंतर श्रील प्रभुपाद यांचं चरित्र, तुकाराम महाराजांचं चरित्र, तर अशा महान लोकांच्या चरित्राचा अभ्यास केला, आणि अंबरीश महाराजांचं चरित्र, अशा महान लोकांच्या, नारद मुनींचं चरित्र, अशा महान लोकांच्या चरित्रातून अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल की भगवान कृष्ण हे कोण आहेत. तर तुकाराम महाराज पण प्रभुपाद सांगतात इथे की आपण जे आहेत ते इथे भौतिक जगामध्ये आहोत, आणि भौतिक जगामध्ये आपल्याला क्षणोक्षणी आपण काय करू शकतो, काय होत आहे आपल्याला, आपल्याला वाटतं की इथे सुख आहे, खूप सुख आहे, माझ्याकडे गाडी आली, माझ्याकडे एवढी इस्टेट आहे, एवढे पैसे आहेत, मी आता खूप श्रीमंत आहे, मस्तपैकी मी मजा करणार, पण भौतिक प्रकृती आहे तिचा प्लॅनच वेगळा आहे माणसासाठी. तर अचानक कोरोना आला, कितीतरी लोकं ज्यांच्याकडे खूप पैसा होता, ज्यांच्याकडे खूप सारे साधनसामग्री होती, त्यांनाही ऑक्सिजनचं सिलेंडर भेटत नव्हतं, त्यांनाही प्राण गमवावा लागला, आणि त्या लोकांना शेवटी कळालं की अरे मी एवढं आयुष्यभर मी धनसंपत्ती करण्यामध्ये जर वेळ वाया घातला, ज्या भगवंतांनी आपल्याला एवढं फॅसिलिटी दिली, एवढं आपल्याला काहीतरी दिलं आपल्या आयुष्यामध्ये, तर त्यांच्यासाठी थोडा वेळ नाही काढू शकलो मी, थोडा वेळ त्यांचं भजन नाही करू शकलो, थोडा वेळ त्यांना धन्यवाद नाही देऊ शकलो की भगवंत तू माझ्यासाठी एवढं केलंस, तू मला एवढं चांगले दोन डोळे दिलेस, दोन कानं दिलेत, दोन नाक दिलेत, सॉरी मला, नंतर मला एवढ्या प्रकारे चांगलं दोन हात आणि दोन पाय दिलेत, तरी पण त्या लोकांनी त्यांचं आयुष्य भगवंतांच्या धामामध्ये जाण्यासाठी नाही वापरले ते पाय. आणि असे लोक, असं शास्त्रांमध्ये पण येतं की जे लोक भगवंतांना, भगवंतांचं अशा प्रकारे ते भजन करत नाहीत, ते नक्कीच पतित होतात, कारण त्यांना दिलेली एक चांगली महत्त्वपूर्ण संधी त्यांनी या जगातून गमावली, म्हणून त्यांना पुढच्या जन्मी मग नरक यातना पण भोगावं लागतात, मग त्यांना 84 लक्ष योनीमधून पण फिरावं लागतं. आणि हे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे, हे भगवद्गीतेमध्ये दिलं आहे, भागवतमध्ये दिलेलं आहे. तर हे बुद्धिमान व्यक्ती याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, भलेही आपला आज विश्वास नसेल पण तरी पण अभ्यास करणं
की काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. यद यत पदम पदम यत विपदाम न तेषां, प्रत्येक क्षणाला आपण भरपूर काही प्लॅन करतो, आपण भरपूर काही योजना आखतो, आनंदी होण्याच्या योजना करण्याच्या योजना करतो, पण प्रत्येक वेळेला भगवंतांची प्रकृती एवढी पॉवरफुल आहे की आपले प्लॅन जे ते विस्कटून टाकते, मोडून टाकते. आणि त्यावेळेला पदम पदम यद विपदाम न तेषां, पदोपदी संकट आले आणि त्या पदोपदी संकटातून आपल्याला मग एक म्हणजे आपल्याला कळतं की हे जगत जे आहे ते दुःखालयम अशाश्वतम आहे. आणि हे कळल्यानंतर आणि हे पण कळणं महत्त्वाचं आहे की भगवंत कोण आहेत, तर त्यावेळेला या भ्रमातून आपण बाहेर निघू शकू. भ्रम म्हणजे अज्ञान, आणि या अज्ञानातून जेव्हा आपण अज्ञानाचा जेव्हा अंत होतो तेव्हा कळतं की या जगात काही येऊ शकतं. मी प्रत्येक वेळेला क्षणोक्षणी मला माहीत नाही की माझा मृत्यू कधी होणार आहे, मला माहीत नाही की मी हे शरीर मला कधी त्यागावं लागणार आहे. तर त्यावेळेला जो बुद्धिमान व्यक्ती असतो तो क्षणोक्षणी हा विचार करतो की ह्या जगामध्ये जे चपल सुख आहे किंवा जे क्षणिक सुख आहे या सुखाच्या मागे न लागता मला भगवान श्रीकृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की मय्या दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम, ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते. भगवंत बुद्धिमान व्यक्ती भगवद्गीता अभ्यास केल्यानंतर त्याला हे कळतं की भगवंत सगळ्यात सुप्रीम आहेत, भगवंत सगळ्यात पूर्ण पुरुषोत्तम आहेत भगवंत, आणि त्यांचा मी आश्रय घ्यायलाच हवा. तर प्रभुपाद इथे एक खूप छान चांगलं एक्झाम्पल देतात, चांगलं उदाहरण देतात की लोकांना वाटतं की माझ्याकडे चांगली कार आली तर त्याच्यामध्ये मी सुखी होऊन जाईल. कार घेऊन जातात त्यावेळेला धोका असतो ॲक्सिडेंट होण्याचा, आणि कोणाचा जर अपघात झाला, एखाद्याचा मृत्यू झाला, मग परत दुःख आलं. तर असा विचार करणं की भौतिक प्रकृती ही सुख देणारी आहे, सुखाचं सागर आहे, असा विचार करणं म्हणजे काय आहे, भ्रम आहे, हे अज्ञान आहे. आणि तुकाराम महाराज पण हेच म्हणतात की सर्व सुखाचे आगार बाप रखुमा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, की सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचा स्रोत कोण आहे, भगवान कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणाम सत चित आनंद. सत म्हणजे सत्य, त्यांना फुल ऑफ नॉलेज, चित सत चित आनंद, फुल ऑफ ब्लेस, फुल ऑफ नॉलेज अँड फुल ऑफ हॅपीनेस. तर भगवंत जे आहेत सच्चिद आनंद, त्यांचं स्वरूप आहे ते स्वरूप भगवंतांचं पूर्ण आनंदाचा स्रोत आहे. जर आपल्याला खरा आनंद पाहिजे असेल आणि खरा आनंद हृदयात येणार, खरा आनंद बाहेरून आत नाही येणार, खरा आनंद हा बाहेरच्या गोष्टींवरती डिपेंड नाही आहे. माझ्याकडे चांगली कार आहे, चांगलं घर आहे, माझ्याकडे ही वस्तू आहे, ती वस्तू आहे, खऱ्या ह्या वस्तूंवरनं खरा आनंद नाही आहे. कारण हा आनंद भौतिक शरीरासोबतचा आहे, भौतिक शरीरच हे दुःखाचं कारण आहे, हे दुःखाचं मूळ आहे. तर तेच जर आपण कधी अजून एखाद्या भौतिक नश्वर गोष्टीसोबत जेव्हा आपण संबंध प्रस्थापित केला आणि ती वस्तू पण कधीतरी जाणार आहे, तर त्याच्याने आनंद कसा भेटणार. खरा आनंद अनश्वर किंवा जी परमनंट नेहमीसाठी जी सातत्याने जी गोष्ट आहे त्या गोष्टीवरसाठी सोबत जेव्हा आपण आनंद प्रस्थापित करणार, जेव्हा आपण संबंध प्रस्थापित करणार, त्यावेळेला आपण खरा आनंद प्राप्त करू शकतो. आणि असं कोण आहे खरं, माझं शरीर ते नश्वर आहे आज आहे, 40-50 वर्षानंतर हे शरीर पण राग म्हणून जाईल, मातीत निघून जाईल, पण जो आत्मा आहे, जो भगवंतांचा नित्य सेवक आहे, भगवंतांचा अंश आहे. भगवद्गीतेत 15 अध्यायात कृष्ण सांगतात की ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. या भौतिक जगामध्ये आपण कर्षण करतोय, पण तुम्ही माझे अंश आहात, आपण अंश आहोत भगवंतांचे. तर भगवंतांचा असा अंश जो पण सच्चित आनंद स्वरूपाचा जो अंश आहे तो अंश दुःखी कसा होऊ शकतो, जेव्हा तो भगवंतांसोबत त्यांच्या स्रोतासोबत त्याच्या जो ज्याचा जो स्रोत आहे त्याच्यासोबत जेव्हा आपण संबंध प्रस्थापित करू तर आपण दुःखी होऊ शकत नाही त्यावेळेला. तर हेच जाणणं खूप महत्त्वाचं आहे की हे दुःख भौतिक जगत दुःखदायी स्थान आहे आणि आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपण त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची शरण घेतली पाहिजे. शरण घेणं म्हणजे काय की भगवंतांबद्दल रुची उत्पन्न होणं, खूप महत्त्वाचं आहे रुची उत्पन्न होणं. आपली रुची नाही आहे सध्या, पण आपण त्याच्यासाठी जप करतोय, त्याच्यासाठीच आपण सेवा करतोय, आपण चार नियम पालन करतोय, आपण मांसाहार नाही करत, जुगार नाही खेळत, अवैध स्त्रीसंग नाही करत आणि आपण नशा वगैरे पण नाही करत. ह्या चार गोष्टी आपण पालन करतो, नो मेडिटेटिंग, नो गॅम्बलिंग, नो इंटॉक्सिकेशन, नो इलिसिट सेक्स, आणि सोबत आपण भगवंतांचं स्मरण करतो, नामस्मरण करतो रोज, निर्धारित माळा 16 माळा जप करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याहून जास्त कमीत कमी 16 माळा जप करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपली हृदय शुद्धी व्हावी. जेव्हा आपली हृदय शुद्धी होईल सेवेच्या माध्यमातून, भगवंतांच्या हरिनामाच्या माध्यमातून, वैष्णव सेवेच्या माध्यमातून, भागवत अध्ययनाच्या माध्यमातून, त्यावेळेला आपल्याला कळेल की हे जे भगवंत आहेत हे भगवंत
स महात्मा सुदुर्लभ आहे, भगवंत आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला रुची उत्पन्न होईल श्रवणाबद्दल. रुची 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 खूप महत्त्वाची आहे भगवंतांच्या सेवेबद्दल, भगवंतांच्या श्रवणाबद्दल, आणि विशेष करून भगवंतांच्या श्रवणाबद्दल रुची खूप सोपं आहे, खूप गोष्ट आहे, पण रुची येत नाही. जसं की श्रवणामध्ये काय करावं लागतं, कीर्तनामध्ये तरी बोलावं लागतं, एनर्जी द्यावी लागते, सेवेमध्ये तरी हातापायाने सेवा करावी लागते, काहीतरी फिजिकल वर्क करावं लागतं, पण श्रवण इतकं सोपं आहे, फक्त आपल्याला जायचं आणि बसायचं, भागवत कक्षेमध्ये यायचं, बसायचं आणि ऐकायचं भगवंतांच्या लीला. एखादे जे बोनाफाईड गुरु आहेत, जे अधिकृत गुरु आहेत, अधिकृत परंपरेमध्ये येणारे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत किंवा भगवंतांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं श्रवण करणं खूप सोपं आहे. श्रवण करणं फक्त बसायचं, यूट्यूब चालू करायचं, फेसबुक चालू करायचं, बसायचं किंवा कक्षेमध्ये जाऊन फिजिकली जाऊन बसायचं, फक्त बसा आणि जस्ट हिअर, फक्त श्रवण करा भगवंतांची लीला. याच्याबद्दल रुची येणं खूप महत्त्वाचं आहे. पण आपल्याला तर रुची नाही आहे, मग काय ऐकायची नाही का भागवत कथा? नाही, आपल्याला सुरुवातीला खूप महत् प्रयासाने आपल्याला रुची आणण्यासाठी पण ऐकावी लागेल. रुची नाही आहे तरी बसा ऐका, रुची नाही आहे तरी भागवत वाचा, रुची नाही आहे तरी भगवद्गीता वाचा, हेच आपल्याला स्वतःसोबत करावं लागेल. तेव्हाच केल्याने आपल्याला रुची येणार आहे. जसं आपल्याला हरिनामामध्ये रुची नाही आहेत सुरुवातीला, आपण कोणीतरी सांगितलं, एखाद्या भक्ताने सांगितलं म्हणून आपण जप करतो हरिनामाचा, तशा प्रकारे जेव्हा आपल्याला सुरुवातीला आपण करू, पण नंतर नंतर आपल्याला पण हरिनाम चांगला वाटायला लागतं, अरे खूप छान आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, एवढं केल्याने माझं मन किती शांत झालं, एवढं केल्याने माझ्या बुद्धीत थोडा प्रकाश पडला, मला थोडंसं वाटतंय की नाही मी हे जे करत होतो ते चुकीचं करत होतो, मला आता चांगल्या प्रकारे ही गोष्ट करायला पाहिजे. तर हे ज्ञान भगवंत आपल्याला गीतेत सांगतात, हे ज्ञान आपल्याला हृदयात भगवंत देतात. कारण गीतेमध्ये भगवंत म्हणतात की असा व्यक्ती, असा हा सिन्सिअर म्हणजे असा प्रामाणिक किंवा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा व्यक्ती ज्याला भगवंतांबद्दल जाणून घ्यायची खरंच इच्छा आहे, भलेही रुची नाही आहे पण त्याची इच्छा आहे की मला भगवंतांबद्दल जाणून घ्यायचं आहे, मला भगवंतांची सेवा करायची आहे, मला हे जे भौतिक जगत आहे याचा जो दुःख आहे त्याचा अंत करायचा आहे, अशी ज्याची सिन्सिअर प्रामाणिक इच्छा असेल त्याला भगवंत हृदयामध्ये ज्ञान देतात, त्याला भगवंत हृदयामध्ये मार्गदर्शन करतात. त्याच्या प्रकार त्याच्यासाठी अशी अरेंजमेंट करतात की जेणेकरून तो लवकरात लवकर भगवंतांजवळ यावा. आणि हे भगवंत स्वतःच गीतेमध्ये सांगतात, कारण आपण या भौतिक जगात दुःखी आहे. जसं गजेंद्र दुःखी होते, त्यावेळेला गजेंद्र जेव्हा दुःखी होते तेव्हा गजेंद्रांनाच फक्त त्रास होत नव्हता, पण जे भगवंत आहेत श्रीहरी आहेत त्यांना पण त्रास होत होता, त्यांना पण वाटत होतं की यार माझा भक्त एवढ्या महान संकटामध्ये सापडला आहे. फक्त ते वाट बघत होते की गजेंद्राने आपलं स्मरण करावं. तर जसं गजेंद्राने पुढच्या अध्यायात येतं की गजेंद्र हे ठरवतो, आणि गजेंद्रनंतर तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहिती असेल की तो भगवंतांना एक कमळ पुष्प घेतो सोंडेने आणि भगवंतांना अर्पण करतो. आणि त्यावेळेला भगवंत एकदम तत्क्षणात, भगवंत तत्क्षणी लगेच येतात आणि गरुडावर बसून येतात आणि भक्ताकडे जाण्यासाठी प्रयत्न करतात. पण भगवंतांना एका वेळेला असं वाटतं की अरे हे जो गरुड आहे याची गती खूप कमी आहे, खूप स्लो चालला आहे हा, तिकडे माझा भक्त एवढा संकटात आहे. तर भगवंत काय करतात, त्या गरुडाला म्हणतात की थांब आता, आणि भगवंत गरुडाला पाठीवर घेतात आणि भगवंत स्वतः येतात भक्ताला वाचवण्यासाठी. तर आपली जेवढी इच्छा आहे भगवंतांजवळ जाण्याची, त्याच्यापेक्षा हजार दहा हजार कितीतरी पटीने अधिक भगवंतांची इच्छा आहे की हा जो व्यक्ती आहे, हा जो माझा आत्मा आहे, अंश आहे, याने या भौतिक जगात नाही राहावं किंवा भौतिक जगाचं दुःख भोगू नये, याने मला शरण यावं आणि आनंदाचा अनुभव करावा. तर हे भगवंतांना वाटतंय, कारण भगवंतांना काही कमी नाही, भगवंत पूर्ण आहेत. आपण जर नाही आहे आध्यात्मिक जगामध्ये तर आपण एखादी सेवा कमी करतोय असं नाही आहे, भगवंतांचे खूप अनंत सेवक आहेत आणि भगवंतांच्या सगळ्या सेवा पूर्ण आहेत. तरी पण भगवंत जे अशा व्यक्तींविषयी पण चिंता करतात की जे व्यक्ती त्यांचं स्मरण नाही करत त्याने ते लवकरात लवकर कसे यावे भगवंतांकडे. बघा ना, जेव्हा अमेरिकेत इंग्लंडमध्ये लोक आहेत ते त्यांचा धर्म वेगळा आहे, ईसाई आहेत, यहुदी आहेत, वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, त्यांचा धर्म ज्यांना कधी कृष्ण आणि राम माहीत नव्हते, असे लोक जेव्हा प्रभुपादांच्या शुद्ध भक्तांकडून भगवंतांबद्दल श्रवण करतात आणि हरिनाम जप करण्याचा प्रयत्न करतात आणि ते लोक आपलं जीवन समर्पित करतात, त्यांना दिव्य हृदयामध्ये दिव्य आनंद प्राप्त होतो भगवंतांची कीर्तन करून स्मरण करून. म्हणजे काय, ते ख्रिश्चन असून त्यांना आनंद कसा झाला? तर भगवंत एकच आहेत सगळ्यांचे. जसं चंद्राला नावं वेगळे आहेत, आपण म्हणतो मून, इंग्लिशमध्ये सूर्याचे अनेक नावं आहेत, अनेक वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये भगवंत अनेक नावं आहेत, तशा प्रकारे वेगवेगळ्या धर्मामध्ये भगवंतांना संबोधून केलेलं आहे. एकच भगवंत आहेत, पण असे व्यक्ती जेव्हा भगवंतांचं जे विशिष्ट नाम आहे त्या नामाचं जेव्हा कीर्तन करतात, भगवंतांचं गुण ऐकतात, भगवंतांबद्दल ऐकतात आणि असे लोक हृदयामध्ये दिव्य आनंद प्राप्त करतात. म्हणजे काय की जसं कोरोना सगळ्यांसाठी आहे, जशा प्रकारे सूर्य सगळ्यांसाठी आहे, जशा प्रकारे चंद्र सगळ्यांसाठी आहे, पाणी सगळ्यांसाठी आहे, पाऊस सगळ्यांसाठी आहे, तशा प्रकारे मग भगवंत सगळ्यांसाठी का नाहीत? भगवंत पण सगळ्यांसाठी आहेत, पण त्या लोकांना माहीत नव्हतं की कोणत्या वेने कोणत्या प्रकारे मी भगवंतांना अप्रोच करू. जेव्हा ते प्रभुपादांकडनं हरिनाम कीर्तन करतात
प्रभुपादांकडनं ऐकतात भगवंतांविषयी आणि त्यांचं हृदय त्यांना अनदिव्य आनंद भेटतो आणि ते डेडिकेट करतात. म्हणजे काय, ते लोक भगवंतांशी कनेक्टेड नव्हते का अगोदर? होते. ते पण भगवंतांचे अंश आहेत. बॉडी कोणती असली एक्सटर्नली तरी पण सगळे लोक जे आहेत ते भगवंतांशेच अंश आहे. भगवद्गीतेतच कृष्ण म्हणतात, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः मनःशिष्ट आणि इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. ही भगवंतांची महानता आहे की एवढे जीव, एवढे भौतिक जगत, एवढे ब्रह्मांड, त्याच्यामधले एवढे जीव आणि भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहेत मित्र म्हणून. सुहृदं सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छति. सगळ्यांच्या हृदयात भगवंत आहेत आणि सांगतात त्यांना, त्यांना गायडन्स करतायत, त्यांना त्यांच्या तमोगुण रजोगुण त्यांचे गुणाचे त्यांना परिणाम देतायत. तर असे भगवंत आहेत, अशा भगवंतांचा आश्रय मी घेणार आहे असं सांगतात गजेंद्र आणि ते करतात देखील. तर मग गजेंद्र आपल्यासाठी कोण आहेत? महान व्यक्ती आहेत. इंद्रदुम्न राजा एक ऑलरेडी महान भक्त होते भगवंतांचे, गजेंद्र पण महान व्यक्ती आहेत आणि ते आपल्याला ह्या गोष्टीतून शिकवतात की आपण आपले नातेवाईक धनसंपत्ती ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे, मला सांगावं असं वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, जेव्हा बाप काळाची उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा न कामा कोणी येई, असा अभंग आहे, विसरलो आहे मी. आणि पुढे सांगतात की अनेक सोयरी भली भली, म्हणजे भली भली सोयरी पण तुम्हाला कामात नाही येणार. जसं गजेंद्र तोच सांगतोय, गजेंद्र मोक्षामध्ये पण तेच आपल्याला कळतंय की गजेंद्राचे एवढे सोबत मित्र होते हत्ती, जे सुंदर आणि त्याचं तुम्ही वर्णन जर ऐकलं गजेंद्र मोक्ष स्टोरीमध्ये की किती सुंदर वातावरण आहे, किती सुंदर तलाव आहे, किती सुंदर पर्वत आहे आणि किती सुंदर एकदम वातावरण, तुम्ही म्हणाल की मला तिथे फिरायला द्यायचं असं आपल्याला वाटेल. पण जर तुम्ही बघितलं की तिथे पण दुःख आहे आणि हे गजेंद्राला कळतं. आणि सोयरी क भली भली सोडोय ना तुझं कोणी देशीचा चौधरी, आणि क सोयरी भली भली म्हणतात की अजून तुझे शेजारी पत्नी हे कोणीच कामात येणार नाही. आणि तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की सोडोय ना तुझं कोणी एका चक्रपाणी वाचवून या. चक्रपाणी भगवंतांचं नाव आहे ज्यांनी सुदर्शन चक्र हातात घेतलेलं आहे. पाणी म्हणजे हात, चक्र म्हणजे सुदर्शन चक्र. आणि असा चक्रपाणी जो आहे तो तुला सोडेल. बघा तुकाराम महाराज पण कदाचित हा अभंग लिहिताना गजेंद्र मोक्षाचाच विचार करत असतील. आणि ते म्हणतात की चक्रपाणी, कारण जेव्हा गजेंद्राला वाचवायला भगवंत आले त्यावेळेला गजेंद्राला त्या मगरीला कापण्यासाठी भगवंताने सुदर्शन चक्र, चक्रपाणी ज्याने हातात चक्र घेतलेलं आहे, असा व्यक्तीच तुम्हाला शेवटी या भौतिक संकटातून वाचवू शकतो, दुसरा कोणीही नाही. आणि ते इथे सांगतात आपण बुद्धीपणाला लावून अस्तित्वाकरिता संघर्ष करू शकतो, आपली काळजी घेऊ शकतो. आपण संघर्ष करू शकतो, कर्षती आपण काळजी घेऊ शकतो, परंतु जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आपली संकटातून मुक्ती करू शकत नाही तोपर्यंत आपले इतर सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. गजेंद्र मोक्षामध्ये पण गजेंद्रांनी भरपूर प्रयत्न केले त्यांच्या जीवनामध्ये. प्रभुपाद आपल्याला सांगतात, प्रभुपादांनी पण खूप प्रयत्न केले की त्यांना त्यांचा बिझनेस करायचा होता, त्यांना त्याचा प्रचार करायचा होता, त्यांना पैसे भरपूर पाहिजे होते, संपत्ती पाहिजे होती, कारण त्यांना कृष्ण भावनेचा प्रचार करायचा होता. पण प्रभुपाद म्हणतात की भगवंतांनी माझ्याकडनं सगळं काही घेऊन टाकलं, माझा चांगला बिझनेस चालू होता, बिझनेस लॉसमध्ये गेला. तर प्रभुपाद पण हाच विचार करतात की ही भगवंतांची अरेंजमेंट आहे जेणेकरून मी त्यांना शरण व्हावं. आणि श्रीकृष्ण आपली संकटातून सुटका करीत नाहीत तोपर्यंत आपले इतर सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत हे महान व्यक्तींनाच कळतं. मग शेवटी आपण प्रयत्न करावेत, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये संघर्ष जरूर करावा, आपले जे भौतिक कर्तव्य ते जरूर चांगल्या प्रकारे पार पाडावं. पण प्रयत्न करता करता जर आपल्याला अपयश आलं, खूप अपयश आलं, खूप प्रयत्न केले आणि खूप अपयश आलं, तर आपण हे जाणून घ्यावं की ही भगवंतांची इच्छा आहे आणि भगवंत आपल्याला भौतिक संकटातूनच भगवंतच सुटका करू शकतात हा विश्वास. रक्षिबे अवश्य रक्षिबे कृष्ण येई विश्वास पालन. भक्तिविनोद ठाकूरांच्या वैष्णव, एका वैष्णव सॉंगमध्ये भक्तिविनोद ठाकूर हाच करतात की भक्त भगवंतच माझं रक्षण करू शकतात. अवश्य रखिबे अवश्य रखिबे कृष्ण येई दृढ विश्वास पालन, म्हणजे जेव्हा माझ्या कृष्ण माझं नक्की रक्षण करतील हा भक्ताचा एक दृढ विश्वास असतो. आता पुढे प्रल्हाद महाराज काय म्हणतात, सुखी होण्यासाठी किंवा भौतिक जगातील संकटांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण कितीही साधने शोधून काढले, आपण कितीही बुलेट ट्रेन आणले, आपण कितीही जेट विमान आणले, आपण कितीही स्पेस एक्स कंपन्या काढल्या, तरी पण आपल्याला प्रभुपाद म्हणतात की आपण कितीही मार्ग शोधून काढले तरी पण भगवंतांचा वरद हस्त लाभल्याविना आपले सर्व प्रयत्न आपल्याला कधीही सुखी करणार नाहीत. 101% खरी गोष्ट सांगतात. भगवत आश्रयाविना जे लोक सुखी होऊ पाहतात त्यांना मूढ म्हणतात, की जे लोक भगवंतांची शरण घेत नाही. तर प्रभुपाद सांगतात नमा निष्कृतनो मूढा प्रपद्यंते नराधमा. तर काही लोकांना आपल्याला वाटतं कधी कधी आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्यासोबतचे मित्र असतात, जे आपल्यासोबत वाढलेले आहेत, आपल्यासोबतचे कोणी रिलेटिव्ह असतील, आपण त्यांना बघतो की अरे हे तर भगवंतांची भक्ती करत नाहीत, हे जर ते आहेत ते खूप चांगल्या प्रकारे त्यांचा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहेत, खूप बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे, हे
करतात ते करतात, पण त्यांचं जे आताचं जे कारण आहे त्याच्यामागे त्यांनी काहीतरी मोठं पुण्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना भगवंतांच्या कृपेनेच हे भेटतंय. पण जर त्यांनी भगवंतांना शरण नाही घेतली, भगवंतांची कृपा नाही घेतली, तर त्यांचं जे फ्युचर आहे, भविष्य आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात होईल. का? कारण त्यांनी भगवंतांची शरण नाही घेतली, मग भगवंतांची कृपा प्राप्त नाही केली, तर मग ते भौतिक संकटातून स्वतःला सोडवू शकणार नाहीत. पण एक भक्त तो नेहमी भगवंतांना शरण जातो आणि तो नेहमी भगवंतांच्या कृपेने संकटातून मुक्त होऊन जातो. जशा प्रकारे गजेंद्र हे एवढ्या महान संकटातून, हजार वर्ष विचार करा किती करेज असेल गजेंद्र मोक्षाचं, एवढे वर्ष युद्ध करणं एखाद्या हत्तीसोबत, किती महान, किती चिकाटीने त्यांनी प्रयत्न केला असेल. म्हणजे भौतिक प्रयत्नांमध्ये आपण त्यांची बरोबरी करू शकतो का? किती प्रयत्न, हजार वर्ष एखादं असं तग लावून धरणं किंवा असं निराश न होणं आणि असं फाईट करत राहणं किती महान गोष्ट आहे. आणि एवढं केल्यानंतर पण सगळ्यात महान गोष्ट की एवढं केल्यानंतर पण त्यांनी भगवान श्रीहरी जे विष्णू आहेत, चक्रपाणी आहेत, त्यांना त्यांनी स्मरण केलं आणि त्यांना ऑफर केलं आणि समजलं की मी यांनाच ऑफर करायला पाहिजे, है ना. तर ही खूप महान गोष्ट आहे. पुढे सांगतात, कारण श्रीकृष्णांच्या कृपेविना आपण स्वतःचे रक्षण करू शकतो असे त्यांना वाटते. त्यांची ही चुकीची धारणा आहे. चुकीची धारणा काय आहे, चुकीचा भ्रम काय, की आपण भगवान कृष्णांविना आपलं रक्षण करू शकतो. माझे हात, माझा देह, माझी संपत्ती, माझे नातेवाईक हे माझं रक्षण करू शकतात. संकटसमयी नाही, संकटसमयी हे व्यक्ती आपल्याला कामात येणार नाही. मी एक्झाम्पल दिलं, प्रभुपाद सांगतात, तुकाराम महाराज सांगतात आणि खूप जण सांगतात की आपल्याला जे शेवटी सोडवेना तुझं कोणी, एका चक्रपाणी वाचवणीया. आपल्याला एका चक्रपाणीशिवाय, भगवंतांशिवाय कोणीही सोडवणार नाही त्या जगामध्ये. गजेंद्राने योग्य तोच निर्णय घेतलात, पण प्रभुपाद त्यांना ग्लोरीफाय करतात, त्यांचं अभिनंदन करतात आणि त्यांना म्हणजे त्यांना सांगतात की भगवंत खूप चांगली गोष्ट केली. गजेंद्राने स्तुती करतात, तो अत्यंत भयग्रस्त परिस्थितीत असताना शरण गेला होता. आपण एक सामान्य व्यक्ती आपण काय करतो, जेव्हा जेव्हा आपल्याला आयुष्यात संकट येतात ना, त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट करतो आपण की भगवंतांवरचा आपला विश्वास सोडतो. दोन नंबर, भगवंतांचं आपण नामस्मरण सोडतो आणि भक्तांचा संघ सोडतो. हे सामान्य व्यक्ती करतात जेव्हा त्यांच्यावरती महान संकट येतं. हेच भगवत भक्त काय करतात, भगवत भक्त सगळ्यात पहिले जेव्हा त्यांच्यावर महान संकट आलं तर सगळ्यात पहिले आतून आंतरिकपणे भगवंतांचा धावा करतात, हरिनामाचा जास्त आश्रय घेतात. रोज 16 माळा करत असतील संकट आलं तर 32 करतात, 64 करतात आणि भगवंतांचा आश्रय घेतात आणि भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेतात. मी सांगितलं, बहुतेक व्यक्ती जेव्हा त्याच्यावर संकट येतात तीन गोष्टी करतो. जर तो थोडीफार भक्ती करत असेल, सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल, सगळ्यात पहिले भगवंतांचा विश्वास त्याचा उडतो, त्याच्यावर भगवंतांवरतीच डाऊट येतो त्याला. दुसरी गोष्ट, भगवंतांचा हरिनाम आश्रय सोडूनच देतो, भगवत भक्तांचा संघ सोडतो किंवा त्यांच्यावरचा पण विश्वास जातो. आणि हेच भगवत भक्त काय करतात, पहिली गोष्ट की भगवंतांचा हरिनामाचा भगवंतांप्रती अधिक जास्त भगवंतांची शरण घेतात, भगवंतांचा नामाश्रयाचा नामाचा आश्रय अधिक घेतात आणि भगवंतांचा आश्रय अधिक घेतात, भगवंतांची सेवा अधिक करतात. हा फरक आहे सामान्य लोकांमध्ये आणि भगवत भक्तांमध्ये. जे गजेंद्र भगवत भक्त होते ते काय करतात, सगळ्यात पहिले योग्य तोच निर्णय घेतला आणि भगवंतांना शरण गेलं. तर या भौतिक जगामध्ये 101% आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात संकट येणार आहेत, अनेक संकट येणार आहेत, कारण भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे आणि आपल्याला माहितीच, आपण बघतो आहोत. आपण एक कॉमन सेन्स जरी वापरला तरी ह्या जगात नक्की सुख आहेत, पण या दुःखाला सुख मानण्याची आपण चूक करू नये. आणि एक गोष्ट आहे, ज्या वेळेला आपण या भौतिक संकटांपासून दूर राहू शकतो, जेव्हा आपण भगवंतांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करतो, मग भौतिक स्थिती कोणतेही असो, पण मनातून जेव्हा आपण स्वतः भगवंतांशी योग साधलाय, भगवंतांशी आपण कनेक्ट झालोय, भगवंतांचं हरिनाम आपल्याला गोड लागतंय, भगवंतांच्या कथेमध्ये आपल्याला जेव्हा रुची येते, जेव्हा आपण कथेत बसू, जगामध्ये हजारो संकट राहू द्या, जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांच्या कीर्तनामध्ये, श्रवणामध्ये जेव्हा आपण दंगून जाऊ, जेव्हा आपण तिथे बसून ऐकू, जेव्हा आपण मन लावून भगवंतांचा हरिनाम आश्रय घेऊ, त्यावेळेला कोणतंही संकट आपल्यावरती परिणाम करू शकत नाही. आणि त्यावेळेला आपण जी दिव्य आनंदाची अनुभूती करतो, जेव्हा भगवंतांशी कनेक्ट, भगवंतांचं स्मरण करण्याचा जो आपल्याला आनंद भेटतो, तो आनंद या जगात कुठेही नाही. मग तुम्ही कुठेही असू द्या, पण जेव्हा आपण भगवंतांच्या श्रवणाबद्दल, भगवंतांच्या कीर्तनामध्ये जेव्हा आपण रमून जाऊ, तेव्हा आपण या भौतिक जगात नसू, तेव्हा आपण आध्यात्मिक जगात असू. असं म्हटलं जातं, तेव्हा एखाद्या श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, भागवत कथेमध्ये यम जरी आला, यमदूत जरी आले, किंवा तुमचा मृत्यूचा समय जरी आला, तरी तो जो मृत्यू आहे तो तुमची वाट बघतो की याचं जेव्हा कथा कीर्तन श्रवण संपेल त्यावेळेला मी याला घेऊन जाईल. हरे कृष्णा. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. गजेंद्र भक्त, गजेंद्र की जय, इंद्रद्युम्न महाराज की जय, भगवान श्रीहरी चक्रपाणी की जय, श्रीमद भागवतम की जय. ऑल ग्लोरियस असेंबली होती, सगळ्या भक्तांचा जय असो. हरे कृष्णा.